इयत्ता आठवी बालभारती या पुस्तकातील लाखाच्या कोटीच्या गप्पा हा वसंत जोशी यांचा आपण आज पाठ पाहणार आहोत लेखक परिचय पाहूयात वसंत जोशी हे कथाकार कवी आणि विनोदी साहित्य लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी लोकनाट्ये व बालनाट्येसुद्धा लिहिली विशेष म्हणजे त्यांच्या कथांची तमिळ व कन्नड या भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत त्यांच्या बिनवियांच्या गोष्टी खूप गाजल्या या कथांमध्ये कल्पनाही नाविन्यपूर्ण आहेत त्यातले अनेक लेखक अभिनेते यांच्या संदर्भात कल्पकता पूर्णतेने वेगळेच प्रसंग रचले आणि त्यांनी त्यांच्या कथा केल्या या पाठामध्ये शरद तळवलकर आणि राजा गोसावी यांच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग वर्णन केलेला आहे मुलांनो हे शरद तळवलकर अतिशय प्रसिद्ध अभिनेते होते तुम्ही जर धुमधडा चित्रपट पाहिला असेल तर त्या चित्रपटातील नायक लक्ष्मीकांत बेर्डे यांचे वडील म्हणजे शरद तळवळकर दाखवलेले आहेत हे दुसरे आहेत राजा गोसावी हे सुद्धा त्याच काळातील प्रसिद्ध अभिनेते होऊन गेलेले आहेत यांचा चित्रपट बिनकामाचा नवरा आणि तसेच अनेक नाटके सुद्धा प्रसिद्ध आहेत प्रस्तुत पाठात नागपूर दादर एक्सप्रेस इंजिनात बिघाड झाल्यामुळे इगतपुरी स्टेशनवर तीन तास थांबते लोक कंटाळतात दोन प्रवासी मात्र आनंदाने गप्पा मारीत बसलेले असतात परंतु तासाभराने तेही कंटाळतात चहा घेतल्यानंतर पुन्हा त्यांच्या गप्पा रंगतात ते मोठ्याने बोलत होते त्यांच्या बोलण्याचे सार असे ते दोघे काका पुतण्या होते तरुण प्रवासी पुतण्या होता आणि म्हातारा प्रवासी काका होता काका श्रीमंत होते आपला पुतण्या खूप शिकावा त्याने बॅरिस्टर व्हावे असे त्यांना कळकळीने वाटत होते त्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला ते तयार होते त्यांच्या लाखाकोटीच्या गप्पा ऐकून एक भामटा बॅगा पळवतो बॅगा पळवल्याची घटना उघड झाल्यावर चर्चा होते चर्चेतून सत्य बाहेर येते ते दोघे म्हणजे शरद तळवळकर आणि राजा गोसावी हे अभिनेते स्टेशनवर मोठमोठ्याने चाललेल्या या त्यांच्या गप्पा म्हणजे खरे तर त्यांच्या नाटकातले संवाद होते ते तिथे बसल्या बसल्या सराव करत होते आणि त्यातूनच हा गमतीदार प्रसंग घडला मुलांनो पाठ संवाद शैलीमध्ये आहे म्हणून मी इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीची संवादासाठी मदत घेत आहे प्रत्यक्ष पाठ पाहूयात इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर तीन तास थांबली गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालत होते एरझारा घालणे म्हणजे इकडून तिकडून फिरणे पुणे बुकस्टॉलवरची वर्तमानपत्रं घेऊन वाचत जागेवर आडवे झाले दोन प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या सुमारे एक तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले त्यांनी चहा मागवला चहा घेतल्यावर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द आणि शब्द दूरवर ऐकू जात होता त्या दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण म्हातारा त्या तरुणाला म्हणतो राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना असं काय काका मला विचारता मी पासपोर्ट मिळवला व्हिसा काढला नवीन कपडे टेलरने परवा शिवून दिले चार सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे पासपोर्ट शब्दाचा अर्थ पाहूयात पासपोर्ट म्हणजे पारपत्र आपल्या देशातल्या नागरिकाला सरकारने परदेशी जाण्यासाठी दिलेले परवानापत्र हे पत्र असल्याशिवाय देशातला कोणताही नागरिक देश सोडून जाऊ शकत नाही विसा म्हणजे आपल्या देशाने आपल्याला परदेशात जाण्याची परवानगी दिली तरी परदेशाने आपल्याला त्या देशात प्रवेश द्यायला हवा परदेश त्यांच्याकडे प्रवेश देण्याचे जे प्र परवानापत्र देतो त्याला विसा म्हणतात जगात कुठेही जायचे असेल तर पासपोर्ट व विसा या दोन गोष्टी अनिवार्य आहेत टेलर म्हणजे शिंपी कपडे शिवणारा इथे म्हातारा त्या तरुणाला विचारतो अरे तू इंग्लंडला जाणार होतास ते तुझं जाणं निश्चित झालं जा का त्यावर तोही सांगतो हो माझं जाणं निश्चित झालं जा आहे आणि त्यासाठी मी तयारीसुद्धा सुरू केलेली आहे पासपोर्ट विसा काढून ठेवला आहे नवीन कपडे सुद्धा शिवून घेतलेले आहेत आता माझी सगळी तयारी झालेली आहे राजा ते घड्याळ भारी किमतीचं आहे भारी किमतीचं म्हणजे महागडं दहा हजार मोजलेत मी त्याच्यासाठी पिट्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं पिट्सबर्ग हे यू एसमधील एक शहर आहे विमान प्रवासासाठी तुला पन्नास हजार रुपये पुरतील ना मुंबईला गेल्यानंतर मी तत्काळ तत्काळ म्हणजे लगेच तेवढी रक्कम तुला देईन पण बेटा सांभाळून जायचं बरं का पण काका तुमच्या पन्नास हजारात इंग्लंडला मी तीन वर्षे कशी काढणार बॅरिस्टर कसा होणार किमान पंधरा लाख किरकोळ खर्चासाठी लागतील कोट्याधिपती काकाचा हा पुतण्या कुठल्या तरी घानेरड्या हॉटेलत राहिलेला तुम्हाला चालेल का जे जे पैशे काका देता पूरत आही पैसे काका येत ते सुद्धा पुरत नाहीत याहीपेक्षा जास्त पैसे लागणार आहे असे तिथे तरुण सांगतो नको नको तू एक स्वतंत्र बंगलाच घे तुझ्या अभ्यासाला अतिशय निवांत जागा हवी त्यासाठी काका वर्षाला किमान पंधरा लाख याप्रमाणे तीन वर्षांसाठी पंचेचाळीस लाख लागतील त्याची सोय मी आत्ता या क्षणालाही करू शकतो बॅगेत शेअर विकल्याची रक्कम नगद ऐंशी लाख रुपये आहे ती देऊ का तुला आत्ताच नगद म्हणजे रोख रक्कम नको गाडीत बसल्यावर द्या पण काका एक मोटाराही मला लागेल रोज मला कॉलेजात गाडीनंच जावं लागणार नाही का मी चालत कसा जाणार वीस लाख तरी त्यासाठी लागतील ती रक्कमही आता याच बॅगेत आहे बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे काका मला सारा युरोप बघायचा आहे प्रत्येक देशात किमान एक वर्षभर तरी राहावं लागेल त्यासाठीच निम्मा खर्च मी करणार आहे आईचे चाळीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने तिनं मला परवास दिले ते आहेत आत्ता माझ्या बॅगेत राजा तू अजिबात काळजी करू नकोस तू बॅरिस्टर होऊन भारतात ये त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे आपल्याकडील चहाचे दोन मळे आणि सफरचंदाचा एक मळा विकून जे दहा कोटी आले ते पण या माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवले आहेत या दोघांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली ते दोन प्रवासी आपल्या डब्यात शिरले खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले पाच दहा मिनिटातच ते पेंगायलाही लागले आणि चक्क घोरायलाही लागले केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं त्या दोन प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला त्यांना आपल्या सीटखाली आपली बॅग आहे की नाही ते पाहिलं बाप रे त्यांची बॅग तिथं नव्हती त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं हे माझी बॅग कुणीतरी पळवली आणि तुझी पण दिसत नाही म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला आता काय करायचं म्हणून दोघंही किंचाळले समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं थ्री टायरमधून प्रवास करणंच योग्य नाही इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगामधून किती रक्कम आहेत हे उघड उघड मोठ्याने तुम्ही बोलत होतात ते ऐकलं असेल कुणीतरी एखादा भामटा भामटा म्हणजे चोर भामट्याने ऐकलं असेल त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या असतील आता बसा हरी हरी करत हरी हरी करणे म्हणजे झालेल्या नुकसानीबद्दल पुन्हा पुन्हा खंत व्यक्त करणे तुमची जाम नुकसानी झाली आहे कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगची चोरी झाल्याची तक्रार तरी करा बॅगा अजून सापडतील आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना की मी देऊ नको नको पैशाची गरज नाही माझ्याकडे तीन चार रुपये आहेत त्यात आमचा चहाचा खर्च भागेल पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचाईत होणार त्यात माझ्या मिशा होत्या आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार म्हणजे तुम्ही आहात तरी कोण तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात कोट्यावधीच्या रक्कम असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे असा एका प्रवाशाने विचारलं <laughs> <laughs> अहो आम्ही नाटकवाले मी राजा गोसावी आणि हे सरद तळवलकर आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं बाकी काही नव्हतं मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय ते तुम्ही खरंच मानलत की काय अहो आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो मुलांनो नाटकाची रिहर्सल या दोन अभिनेत्यांच्या कशी अंगलट आली ते आपण पाहिलं आणि त्यातून झालेला विनोदही पाहिला धन्यवाद